सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका पस्तीस वर्षीय तरुणीचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तरुणीचे आई वडील गुन्हा दाखल करण्यात आलाय ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळच्या जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर येथील शमीम शहा कासमशाह यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शेतातील बकऱ्यांच्या शेडमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास काम करीत असताना चंद्रकलाबाई धोंडीबा बावस्कर ही धावत आली आणि मला वाचवा माझे आई वडील मला मारून टाकणार आहे असे म्हणत वाचवा असे म्हणताच त्याने बकऱ्याच्या शेडमध्ये तिला लपण्यास सांगितले यावेळी तिचे भाऊ कृष्णा आणि शिवाजी धोंडीबा बावसकर या दोघांनी शमीम शहा याला मारहाण करत शेडमध्ये घुसून चंद्रकलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्गुण खून केला तर तिच्या आई वडिलांनी तिला जिवंत ठेवू नका म्हणत शमीमला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र शमीमने सुटका करत गावाकडे धाव घेतली आणि फरदापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे निलेश लोखंडे योगेश कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन चंद्रकलाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आणि वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे गजानन गुप्ता एमसे न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर